अनेक नाट्यमय घडामोडीनंतर शिंदे सरकार सत्तेत आलं शिंदे सरकारला सत्तेत येऊन नुकताच आणि नाव मिळाले या शंभर दिवसात अनेक बदल शिंदे सरकारकडून करण्यात आले यामध्ये एकूण बहात्तर असे मोठे बदल सरकारने केले त्यातलेच काही म्हणजे एस टी संप काळात बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली मेट्रोचा प्रकल्प दोन हजार बावीस मध्ये पूर्ण करायचा होता मात्र अडीच वर्षात काम न झाल्यामुळे त्याचा खर्च दहा हजार कोटी रुपयांनी वाढवला गेला तसेच रत्नागिरी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यास मान्यता देण्यात आली दिवाळीच्या तोंडावर एक महत्वाचा निर्णय सुद्धा शिंदे सरकारने घेतला मात्र शिंदे सरकारने असेही काही निर्णय घेतले जे बदलत गेले अनेक घेतले त्यातल्या त्यात उद्धव ठाकरेंनी राजीनामा देताना औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव असं नामांतर केलं होतं त्यालाही स्थगिती देऊन पुन्हा परवानगी दिली सर्वसामान्य जनतेची दिवाळी गोड व्हावी या करता स्वस्त धान्य दुकानात शंभर रुपयात चार वस्तू देण्याचा निर्णय घेतला होता मात्र या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी जास्त चर्चा झाली ती म्हणजे राज्यातल्या सनदी अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात झालेल्या बदल्या त्यापूर्वी काही अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याच्या संदर्भातील एक यादी फिरत होती मात्र त्यानंतर लगेच यादीतील काही अधिकाऱ्यांची बदली झाल्याने ही यादी आधीच कशी बाहेर पडली याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत होत त्यावेळी ठाणे महापालिका आयुक्तपदी अभिजित बांगर यांची नियुक्ती केली गेली यासोबतच ठाण्याचे जिल्हा अधिकारी राजेश नार्वेकर यांची नवी मुंबई महापालिका आयुक्तपदी तर मनीषा पाटणकर म्हैसकर यांची सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती केली गेली सव्वेचाळीस संधी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या ही बातमी ताजी असतानाच पुन्हा एक मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे आता पुन्हा एकदा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या बुधवारी वीस संधी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या यामध्ये राज्यातील महत्वाच्या शहरांमधील जिल्हा अधिकाऱ्यांसह एकूण वीस संधी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या सरकारकडून प्रशासनात मोठा बदल करण्यात आलाय मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांची वैद्यकीय शिक्षण आयुक्तीपदी बदली करण्यात आली आहे तर अस्तिमुख कुमार पांडे यांची औरंगाबाद जिल्हाधिकारी पदी बदली करण्यात आली आहे काही दिवसांपूर्वीच राज्यात चव्वेचाळीस संधी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या त्यानंतर आणखी वीस अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेशही जारी करण्यात आलाय यामुळं एवढ्या तडकाफडकी बदला होण्याचे कारण काय अशी चर्चा सध्या सुरू आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं మళ్ళా కమెంట్ మధ్య నక్కి సంగ